तुलनेमध्ये आता तुम्ही सांगितलं तीन सव्वा तीन लाख रुपये खर्च आहे तेवढा टोमॅटोतून प्रत्येक हंगामामध्ये तेवढा खर्च निघतो आता जो हा <laughs> जो रेट आहे सध्याचा व्यापारात ते म्हणले आपल्या हयातीत किंवा टोमॅटोच्या इतिहासात कधीच आता असा रेट नाही <laughs> हा भाव ठरवायचा अधिकार हा व्यापाऱ्यांना किंवा तुमचं मागणी किती पुरवठा किती याच्यावर सर्व भाव ठरत असतो म्हणजे शक्यतो टेम्परेचर मुळे ना खूप त्रास होतो म्हणजे डोळ्यात तेल घालून टोमॅटोच्या बागाकडे लक्ष द्यायला यंदा तुमचा एकूण तुमच्या बारा एकरासाठी उत्पादन खर्च किती झाला आणि तुम्ही एवढे गुंतवणूक केली तुम्हाला शाश्वती होती की हा सगळा पैसा आपल्याला या निघेल नाही 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 धोरण अतिशय शासनाचं चुकीचं आहे तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना हमी भाव द्या ना नमस्कार मी अनिल जाधव अॅग्रोन मध्ये आपलं स्वागत सध्या शेताच्या बांधावरून तर दिल्लीच्या संसदेपर्यंत एक मुद्दा गाजतोय तो, तो म्हणजे टोमॅटोचा हो या हंगामामध्ये टोमॅटोचे हो दर गेल्या एक दीड महिन्यापासून अचानक वाढलेत दुप्पट तिप्पट नाही तर काही काही बाजारामध्ये पाच ते दहा पट भाव वाढलेले आपण पाहिले दुसरीकडे जर आपण शेतकऱ्यांचा अर्थकारण पाहिलं तर काही शेतकऱ्यांना हंगाम साधला काही शेतकऱ्यांसाठी हा हंगाम सुद्धा तोट्याचा जा जातोय भाव मिळत असला तरी उत्पादन खर्च या हंगामात जास्त असतो तर दुसरीकडे उत्पादन कमी आहे त्यामुळे मिळालेला भाव जास्त असला तरी तो उत्पादन खर्चाच्या बरोबरीच किंवा त्यापेक्षा काहीसा अधिक नफा देणारा असतो असं अनेक शेतकरी सांगतात सध्या आपण जर माध्यमांमध्ये मा पाहिलं ते पेपर असेल सोशल मीडिया असेल किंवा आपलं टेलिव्हिजन असेल याच्यावर आपल्याला काही शेतकऱ्यांचं एक प्रतिनिधित्व दिसतं की त असं दाखवलं जातं की या शेतकऱ्यांना कोट्यवधीपर्यंत नफा झाला आहे आणि महाराष्ट्रातीलच असा एक चेहरा आहे ते म्हणजे ईश्वर गायकर सर आज आपण ईश्वर गायकरांसोबत गप्पा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना खरंच कोट्यवधींपर्यंतचा नफा मिळाला का मीडियामध्ये जे काही चित्र सध्या टोमॅटोचं रंगवलं जातं त्यामध्ये कितपत तथ्यता आहे जा त्यामध्ये सत्यता किती आहे त्यामागं शेतकऱ्यांचे कष्ट किती आहे आणि त्यांना मिळालेला नफा त्यांचं एकूणच शेतीमधलं गुंतवणूक आहे त्यांचं नियोजन आहे त्यांचे कष्ट आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत ईश्वर सर नमस्कार आपलं स्वागत आहे अॅग्रोनमध्ये नमस्कार मला हे जाणून घ्यायचं जा, आहे की आत्ता मीडियामध्ये एक दाखवलं जातं तुमच्या वेगवेगळ्या चॅनलवरती आहे किंवा मग सोशल मीडिया आहे पेपरवरमध्ये हो सुद्धा तुमच्या बातम्या येत आहेत की तुम्हाला कोट्यवधींचं एक उत्पन्न झालं उत्पादन झालं टोमॅटोचं तर याच्यामध्ये तुम्हाला या हंगामामध्ये किंवा मागच्या हंगामांमध्ये किंवा मग ह्याच हंगामामध्ये जास्त नफा मिळाला किंवा पैसा मिळाला एकूण तुमच्या मागचे जे काही हंगाम होते ते एकूण तुम्ही मागच्या पाच सहा वर्षात तुमचा टोमॅटो उत्पादनाचा अनुभव असा आढावा का द्याल नाही दोन हजार सतरापासून आपण ही लावगड एवढीच करतो मी बारा एकर त्याच्या आधी अगोदर पण आमचे वडील करायचे दोन एकर एक एकर पण त्यावेळेस एवढा भांडवली खर्च नव्हता आणि कसं असायचं त्यावेळेस लाकडी खोके यायची ती ठोकायची पेपर लावून रद्दी द्यायला करायचं आणि त्यावेळेस मार्केटिंग पण एवढं नव्हतं आणि भांडवली खर्च कमी होता आपली टॅक्टरनी साधी सरी पाडायची त्याला दोन वेसल डोस भरायचे आणि काय बांधणीचा आणि तोडणीचा खर्च होता त्यावेळेस लेबर कॉस्ट कमी होती खता औषधांचे रेट कमी होते आणि आता हे जर पाहिलं तुम्ही त्या तुलनेत सगळं वाढत चाललंय आता औषधांची किंमत त्या वॉटर सॉलिबर असतील पेस्टिसाइज असतील हे दिवसांदिवस वाढत चालले आणि लेबर पण दिवसांदिवस वाढत चालले तुमचे सुतळीचे बाजार असतील मल्चिंग पेपरचे बंडलचे बाजार असतील किंवा हे दिवसांदिवस वाढत चाललंय अगदी म्हणजे आता तुम्ही जो काही हंगाम घेता आता तसं जर पाहिलं तर शेतकरी वर्षातून आपले तीन हंगाम आपल्याला पाहायला मिळतात पावसाळी हिवाळी आणि ढोबळ मनाने म्हणजे उन्हाळे असे तर ह्या हंगामाने आता आपण जर पाहिलं तर मे पर्यंत शेतकरी टोमॅटो बाजारापर्यंत न्यायला परवडत रस्त्यावर फेकून देत होते आणि अचानक मार्केट वाढलेलं दिसतं तर मग नेमकं ह्या मार्केट वाढण्यामागे कारण काय असू शकतात आणि एक शेतकरी म्हणून तुम्ही ही जे काही परिस्थिती मागच्या काही हंगामांमध्ये मा किंवा मग मागच्या दोन तीन हंगामामध्ये पाहायला मिळाली याचं एक माहिती काय म्हणजे तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल नाही नाही आता काय झालंय दोन हजार एकवीसला तर म्हणजे कोणत्याच हंगामाचे पैसे झाले नाही दोन एप्रिलचं एंड आणि मे महिना आणि आर आणि जूनचा अर्धा महिना असे प बाजार चांगले होते तर त्याच हिशोबाने मी पण या वर्षी एक एककर आर्लीमध्ये ट्रायल केलं म्हणजे अगोदर त्याचं पेपरवाई प्लांटेशन केलं आणि त्या हार्वेस्टिंगला मे महिन्यात आलं तर मागच्या वर्षीच्या बाजाराच्या हिशोबाने मी लावलं ते तर त्याचं असं झालं सर त्याला पन्नास रुपये साठ रुपये कॅरेटला भाव भेटला म्हणजे तीन रुपये चार हां तीन रुपये चार रुपये साडेतीन रुपये किलो मग माझ्या एक लक्षात आलं आपण जी शेती करतोय याच्यात आपलाच जो पिरियड आहे तो योग्य त्याच्यात सातत्य ठेवलं तर तुम्हाला न्याय हा भेटणार कधी ना कधीतरी जरी माझे टोमॅटो त्यावेळेस पन्नास साठ रुपये कॅरेटने विकत होते मे महिन्यात त्यावेळेस माझं याचं जा प्लांटेशन चालले होते या बारा एकरचं त्याचे ड्रिंचिंग असतील फवारण्या असतील चालू पण पन... मी त्या पन्नास साठ रुपये कॅरेटनी माझा जरी प्लॉट विकत असलो तर मी त्याचा एक रुपया म्हणजे एक टक्कासुद्धा माझ्या मनावर परिणाम नव्हता पुढं काय व्हायचं ते होईन मला असं दिसतं की हा जो काही पिरियड आहे म्हणजे जून जुलै आणि काही ऑगस्टचा ह्या तीन महिन्यांमध्ये म्हणजे शेतकऱ्यांचा किंवा तुमचा एक अनुभव असा आहे की काही दिवस तरी आपल्याला चांगला रेट मिळतो याच्या मागचे नेमकी कारण काय याच भागा या काळामध्ये का रेट चांगला मिळतो नाही याच्या पाठीमागचं कारण जर बघितलं तुम्ही दिवसांदिवस म्हणजे क्लायमेटच होत चाललेलं बदल झाडांची संख्या अतिशय कमी चालली त्याच्यामुळं टेम्परेचर दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे मग काय होतं जो प्लॉट संपत आलाय तो माणूस खर्च बंद करतो आणि शेजारच्या नवीन प्लॉट चालू झालेला असतो इकडला व्हायरस तिकडे जातो आता प्लास्टिक व्हायरस असा आहे जो आला तुमच्या ह्याच्यात तर तो पंधरा दिवसात तुमच्या साठ सत्तर भागात पसर किंवा टुटा व्हायरस एक आळी नवीन आली तिने जर डंक मारला तर ते टोमॅटो तुमचं कोणीच घेऊ शकत नाही हा वाढत चालला टुटा वाढत चालल्या टेम्परेचर वाढत चालल्या सेम्ही याच्यामुळं हे मे महिन्यातले एप्रिल मे महिन्यातले प्लॉट जमती नाही पर्याने लोकांनी टोमॅटो कमी लावले सेटिंग कमी झाली त्याच्यामुळं हा बाजारभाव वाढत आहे दिवसेंदिवस म्हणजे बघा तुम्ही द्राक्षाला मागे टाकले आज टोमॅटोनी खर्चाच्या बाबतीत खर्च आणि नियोजन हो खर्च आणि नियोजन हो जर पाहिलं तर द्राक्ष उत्पादनापेक्षा आम्हाला जास्त खर्च आहे आजही पण माझा एकरला एक तीन ते सव्वा तीन लाख रुपये खर्च आहे म्हणजे एंडपर्यंत बाहेर पडताना बरं आ, त्या तुलनेमध्ये आता तुम्ही सांगितलं तीन सव्वा तीन लाख रुपये खर्च तेवढा टोमॅटोतून प्रत्येक हंगामामध्ये तेवढा खर्च निघतो नाही निघत म्हणजे थोडक्यात काही हंगामामध्ये खर्च काही निघत काही हंगामात कधी कधी टाकलेला खर्च निघतो काही हंगामात थोडेफार भेटतात पण काहीच हंगाम असे भेटतात त्यात पैसे भेटतात हा जो रेट आहे सध्याचा हा याच्या आधी तुम्हाला कधी भेटलेला आहे नाही नाही मला तर नाही आठवत पण जे माणसं पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष या टोमॅटोच्या व्यापाऱ्यात ते म्हणले आपल्या हयातीत किंवा टोमॅटोच्या इतिहासात कधीच आता असा रेट झालेला नाही आता तुमचा एक चेहरा शेतकऱ्यांपुढे मानला गेला किंवा एक केला जातो की एक शेतकरी आहे ईश्वर गायकर त्यांना अडीच तीन कोटी रुपये टोमॅटोतून मिळाले होऊ हो शकतं की अनेक शेतकरी पुढच्या हंगामामध्ये की चला आता जून जुलैमध्ये जास्त पैसे होतील किंवा मग एकतरी हंगाम साधला एक महिना तरी चांगला रेट मिळतो होऊ हो शकतं की बरेच तरुण शेतकरी की ज्यांना असं वाटतं की आपली शेती फायद्याची व्हावी किंवा काहीतरी वेगळे करू पाहणारे येऊ शकतात लागवड करू शकतात तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल नाही शेतकऱ्यांना मी एकच आवाहन करीन एकमेव आपले असे प्रॉडक्ट आहे शेतकऱ्यांचे की ज्याचा भाव ठरवायचा अधिकार आपल्याला नाही बरोबर हा भाव ठरवायचा अधिकार व्यापाऱ्यांना किंवा तुमचं मागणी किती पुरवठा किती याच्यावर सर्व भाव ठरत असतो तेव्हा एका वर्षाचा मी पण प्रयोग <laughs> आहे मी तुम्हाला बोललो आता मध्ये लावण्याचा तेव्हा हो असे काही प्रयोग करू नका करायचे असेल तर थोडक्यात करा त्याच्यात ट्रायल घ्या तुम्ही त्याच्यातल्या तुम्हाला कमतरता जाणवतील हो त्रुटी कम जाणवतील काही या अंगामात लावल्यावर काय होते म्हणजे शक्यतो टेम्परेचरमुळे ना खूप त्रास होतो म्हणजे डोळ्यात तेल घालून टोमॅटोच्या बागाकडे लक्ष द्यायला लागतं अगदीवर म्हणजे यंदा तुमचं नियोजन परफेक्ट बसलं त्याच्यामध्ये मार्केटमध्ये पुरवठा कमी झाला आणि चांगला भाव मिळाला त्याचा तुम्हाला फायदा झाला असंच म्हणायचं दुसरं गोष्ट असं आहे की टोमॅटो पीक हे लागवडीपासून तर काढणीपर्यंत याच्यासाठी मजुरांची आवश्यकता खूप असते तर तुम्ही नेमकं तुमच्याकडे किती मजूर आहेत आणि तुम्ही त्यांची तजवीज कशी केली मजुराची नाही आता सर मजुरांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर आमच्या आजोबांच्या काळात जे मजूर होते ते पण आमच्याकडे आहेत काही आज म्हणजे तेव्हापासून त्यांची आणि आमची नाळ जोडली फिक्स आहेत ते फिक्स आहेत आमच्या वडिलांच्या काळात ना आज आणि आमच्या आहेत म्हणजे मजुरीचा कधी पैसा म्हणजे काष्टाचा जो माणूस दिवसभर काम करतो त्याचा पैसा ठेवायचा नाही आणि त्यामुळं आपल्याला आपल्या आज एवढ्या मोठ्या शेतीला आमच्या इथं बनकर फाटा म्हणून एक लेबर स्टेशन आहे ज्या ठिकाणी रोजचे पाचशे सहाशे माणसं येतात कामाला लोक इथून का जातात तिथून माणसं पाकतात आणतात इथे पण आपल्याला कुठेही लेबरला साठी जायला लागत नाही आपल्याच बाजूच्या नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील केळी गावातील आमचे दोन तीन ठेकेदार आहेत मी त्यांना आदल्या दिवशीच रात्रीचं फोन करून सांगतो की उद्या आपल्याला एवढ्या लेडीज लागतील एवढे जेंट्स लागतील तेवढे ते माणसं घेऊन येतात त्यामुळं मला ती पण धावपळ करायला नाही मला लेबर जागेवर येतात तिथे आता मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला प्रामुख्याने एक वाढ दिसते मग ते तुमच्या खतांपासून तुमच्या बियाण्याचे तुमच्या मजुरांचे या सगळ्या गोष्टींचे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर तुम्ही सांगितलं की ही जी उन्हाळी लागवड लागवड आहे किंवा मग आपल्याला पावसाळ्यात उत्पादन घ्यायचं आहे त्याच्यासाठी लागणारा जो काही व्यवस्थापन खर्च आहे तो सुद्धा प्रचंड प्रमाणात असतो तर यंदा तुमचा एकूण तुमच्या बारा एकरासाठी उत्पादन खर्च किती झाला बारा एकरला आपल्या मी तुम्हाला सांगितलं सर सव्वा तीन लाख रुपये आपल्याला एकरला हे टोमॅटोचा बाग मोकळा करून बाहेर काढत पड चाळीस लाखाच्या हो चाळीस लाखाच्या शाश्वती होती की हा सगळा पैसा आपल्याला हंगामात नाही नाही ह्या अजिबात शाश्वती जर असते सर तर अजून भरपूर लोकांनी टोमॅटो लावले असते आणि लावले जरी असते तरी ते सक्सेस करायचं मी तुम्हाला सांगितलं डाळींबा द्राक्षापेक्षा आज हार्ड पीक झाले टोमॅटो इव्हन म्हणजे तुम्ही बघा काही दिवसांनी समस्या सुद्धा तयार होऊ शकते का टोमॅटो पीक यायचं बंद होईल आपल्या महाराष्ट्रात त्यावेळेस मग गव्हर्नमेंटला कळ म्हणजे का बा ह्या पिकाच्या याच्यासाठी आपण काय संशोधन म्हणजे ते बेण्यावाली कंपन्या असतील त्यांच्याबरोबर चर्चा करून बा जो वायरस काही बेण्यातून येतोय किंवा याच्यातून येतोय किंवा नवीन व्हरायटीचा शोध असेल निश्चित कंपनी वाल्यांनी आणि गव्हर्नमेंटनी सरकारचा विषय काढला तुम्हाला रेट मिळायला चांगला पण दुसरीकडे सरकार एक प्रयत्न करते की टोमॅटोचे भाव लवकरात लवकर कसे कमी करता येईल त्यासाठी सरकार का म्हणजे स्वतःचे आउटलेट ओपन केले नापेड खरेदी करते काही बाजारामध्ये स्वस्तात ग्राहकांना येते तर हे जे सरकारचं धोरण आहे ते एक टोमॅटो उत्पादक म्हणून किंवा एक शेतकरी म्हणून सरकारच्या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही धोरण अतिशय शासनाचं चुकीचं आहे ज्यावेळेस केंद्रातली माणसं आठ दिवसापैकी नारंगाव टोमॅटो मार्केटला आली त्यावेळेस मी त्यांना बोललो का तुम्ही दहा महिने टोमॅटोचे रेट पडले त्यावेळेस का नाही आले तुम्हाला जर एवढं आत्ता जर वाटत असेल जर दोनशे रुपये किलोनी किरकोळला जर टोमॅटो घ्यायला लागतोय ग्राहकांना ला। तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना हमी भाव द्या ना तुम्ही चाळीस रुपयेच हमी भाव द्या किलोला चाळीस रुपये हमी भाव द्या लोक शेतकरी जगन आणि शेतकरी जगला तर देश जगन कारण तुम्हाला असं वाटतं का की सरकारचे जे काही धोरण आहेत म्हणजे आता जेव्हा आपल्याकडं शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत होते तेव्हा बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये जशी आता आपली परिस्थिती तशी तिकडे परिस्थिती होती त्यावेळेस निर्यात बंद होती शेतकऱ्यांनी सुद्धा मागणी केली होती निश्चित सर दोन हजार पाचला टोमॅटो मार्केट चालू झालं नारंगावचं तर दोन हजार चौदा पर्यंत का दोन हजार पर्यंत आपल्या इथला टोमॅटो एक्सपोर्ट होत होता बांगलादेश असन पाकिस्तान असन श्रीलंका असन तर त्यावेळेस नारंगाव मार्केटला दिवसाला अडीच ते ला तीन लाख कॅरेटची आवक होत होती तुम्ही जर बघितलं तर रस्त्याच्या दोन्ही तिन्ही साईडला रस्त्याला टोमॅटोच्या गाड्यांच्या रांगा लागायच्या आणि टोमॅटो मार्केटची व्याप्ती एवढी वाढली होती अडीच तीन लाख कॅरेट रोजचं यायचं मार्केटला तर मार्केट सोडून चारपट मार्केट हे मार्केटच्या बाहेर होतं म्हणजे त्याच्यावर पण मार्केटचं नियंत्रण होतं पण त्यावेळेस जर पहिलं तुम्ही तर बांगलादेशवाले श्रीलंकेवाले पाकिस्तानवाले एक्सपोर्ट चालू असल्यामुळं हे टोमॅटो अडीच तीन लाख कॅरेट टोमॅटो येऊन सुद्धा भाव चांगले मिळत होते म्हणजे भाव टिकून भाव टिकून राहायचे उत्पन्न खर्च कमी होता त्यावेळेस पण नजीकच्या काळात हे जे बॉर्डर बंद झाल्या त्याच्यानंतर टोमॅटो लावगडीचा लोकांचा कल कमी झाला म्हणजे उत्पादन राहिलं मार्केटमध्ये माल जास्त आला पण मागणीच राहिली मागणी पटेत याच दूध मी तुम्हाला सांगतो मे महिन्यात ज्यावेळेस टोमॅटो एक दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन केलं नारंग मार्केट टोमॅटो फेकून दिले पन्नास रुपये तीस रुपये तीस रुपये कॅरेटनी जर बत्तीस रुपये कॅरेटला भाडे निसतं ट्रान्सपोर्ट खर्च बाजारात नेण्याचं हां आणि जर पन्नास रुपयांनी जर तीस सुद्धा जर कॅरेट कोणी शेतकरी मेटाकोटीला आलता शेतकऱ्यांनी टोमॅटो ओतून दिले तिथे सगळे मार्केटवाले आले पण गव्हर्नमेंटच्या ह्या बंदीच्या याच्यामुळं टोमॅटो श्रीलंकेत काय भाव चालला होता त्यावेळेस अडीचशे तीनशे रुपये किलो बांगलादेश किंवा पाकिस्तान बरोबर हे मग सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही तुम्ही फक्त भाव वाढला ज्या लक्ष घालताना आता तुम्ही नाफेडच्या आता मी नार इथं नारंगावला पण नाफेडची खरेदी झाली दिल्लीला माल गेला पण तो माल पोहोचला नाही दोन दिवस त्यांनी गाड्या भरल्या पण तो माल पोहोचला नाही आणि माल पोहोचला नाही त्याच्यामुळं ते हे झालं नाही तो तुटवडा असा आहे तुम्ही कांद्यात ते करू शकता कारण कांदा थोडा कांदा कांदा टिकतो पण टोमॅटो ते करू शकत नाही तेव्हा माझी सरकारला हात जोडून विनंती कळकळची आम्ही काय सरकारच्या विरोधी धोरण म्हणजे विरोधातली माणसं नाही शेतकरी हा असा एक एक का जो आपल्या आयुष्याची पूर्ण कमाई ही आबाळाखाली गाडतो बरोबर आणि त्याच्यातून उत्पन्न घेतो माझ्या सरकारला हात जोडून विनंती तुम्ही कांदा टोमॅटो असतं ह्यासारख्या पिकांना आम्ही भाव द्यावा म्हणजे शेतकरी जगन तुम्हाला मला आम्हाला तुमची कर्जमाफी नको सबसिडी नको नुकसान भरपाई नको फक्त आमच्या मालाला म्हणजे थोडक्यात आमच्या प्रॉडक्शन कॉस्टला आम्हाला भाव ठरवायचा किंवा आम्ही भाव द्यायची तुम्ही गॅरंटी द्या भविष्यात जे जे सरकारला अडचण आली आता टोमॅटोच्या भावाची ही येणार नाही ना येणार ना का माझं सरकारला विनंती म्हणजे सरकारचे धोरण शेवटी कुठून कुठं तरी ग्राहकांना सुद्धा मारतात हो अगदी आता एक ग्राहक असेल किंवा सरकार असेल यांची एक असे एक इमेज चालू हंगामामध्ये जवळपास टोमॅटोला चांगला भाव आला म्हणजे जवळपास सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे झाले किंवा सगळ्या शेतकऱ्यांना लाखांमध्ये कोटींमध्ये असे पैसे मिळतात तर असं तुम्हाला वाटतं तुमच्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे नाही आमच्या परिसरात म्हणजे म्हणजे मी सांगतो साहेब आज आमच्या गावाचं नाव हे राज्याच्या नाही देशाच्या पाटलावर झळकले घरचं नाव पण आमचं गाव जर सोडलं तर आंबेगावने नाही थोडेफार आणि रोकडीवाल्यांचं काय झालं तर त्यांचे मागच्या वर्षी आघात होते त्यांच्या आघातचे पैसे झाले म्हणजे म्हणून त्यांनी ह्या वर्षी पण आघातमध्ये लावले तर त्यांच्या काय झालं सेवामीचा अटॅक जास्त आला आणि ते पर्याय त्यांचं लवकर टोमॅटो संपले पण ह्या सगळ्याच्या याच्यात आमचं पाचगर गाव ह्या गावाने रोजचे दहा ते पंधरा हजार कॅरेट नारंगाव मार्केटला पुरवले आणि नारंगाव मार्केट हे नारंगा आमच्या गावावर म्हणजे बहुतांशी तुमच्या गावातला जास्तीत जास्त माल मार्केट त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हिशोबाने दोन सुद्धा लागवड नाही म्हणजे लागवड आणि उत्पादन खूपच कमी हो आणि इतर भागातल्या शेतकऱ्यांचा मला आधीच संपलेला होता मध्ये विकला गेला होता आधीच संपला होता आणि मागच्या वर्षी या टायमाला पडले बाजार प्लस आले सेमीचा व्हायरस असेल तुटा असल आणि दिवस, दिवस वाढत चालली भांडवल आज तुम्ही पण लोकांनी अक्षरशः डागिने गाण ठेऊन कुणी जमिनी गाण ठेवून याच आज टोमॅटो पिकावलेली तुम्हाला जसं तुम्हाला आता यंदा तसं पाहिलं तर एक लॉटरी टाईपच आहे आणि हा जो रेट आहे तो जास्त दिवस टिकणार पण नाही म्हणजे सरकार हेच सांगते व्यापारी तेच सांगतात आणि शेतकरी ते सांगतात की ऑगस्ट मध्ये रेट कमी होते म्हणजे तसं पाहिलं आपण तर हा जो रेट आहे तो एक महिना किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये मिळाला जर समजा तुम्ही एवढी चाळीस लाख रुपयाची गुंतवणूक केली आणि जर हा रेट नसता किंवा सरासरी भाव असता तर तुमचं काय नियोजन हो राहिलं असतं किंवा मग तुमची काय प्रतिक्रिया असली असती एवढा मीडिया किंवा आज मी तुमचा इंटरव्ह्यू घेत होतो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचला असतो का नाही नाही निश्चितप्रमाणे मीडियावाला आहे किंवा कोणीच आमच्याकडे आलं नसतं किंवा ईश्वर गायकर कोणी हे सुद्धा जगाला किंवा राज्याला किंवा कोणाला कळालं नसतं आणि जर रेट मिळालं नसतं तर तुम्ही तुमची लागवड कंटिन्यू केली असती अशी हो कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी जसं आपण बघितलं राज्यांमध्ये की मागच्या दोन तीन हंगामामध्ये आम्ही म्हणजे काय उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही त्यामुळे ते टोमॅटो पीक घेणं सोडलं नाही पण मी एक म्हणजे एवढं वर्ष लॉस खाऊन किंवा ह्या हंगामात पण आर्लीमध्ये लॉस खाऊन मी एवढं करत होतो कारण मी काय सांगतो गायकर साहेब आपण टोमॅटोसारखं किचकट पीक घेतात म्हणजे त्याला लेबर जास्त लागतं नियोजन किचकट मग डोळ्यात तेल घालून पिकाकडे पाहावं लागतं नियोजन करावं लागतं असं तुम्ही सांगितलं तर एवढं बारा एकरचं टोमॅटो पीक लेबर आहे मार्केट आहे आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये येतात हे तुम्ही कसं मॅनेज केलं नाही याचं नियोजन म्हणजे मी सुरुवातीपासूनच हे करतो तर म्हणजे वावर तयार करण्यापासून ट्रॅक्टरची जी मशाखत असन शेणखत पांगवणे त्याच्यानंतर मल्चिंग आथरणे त्याच्यानंतर प्लांटेशन करणे ड्रेंचिंग ही कामं म्हणजे माझ्या फिक्स माणसं इथं दरवर्षी ज्या असतात माझ्याकडं राहिला आहे तिथं आपल्याकडे जोडपे ते त्या जोडप्यांच्या माध्यमातून मी ज्याला त्याला वेगळेवेगळे नियोजन करून दिले ते का तू हे काम करायचं तू हे काम करायचं त्यानुसार मग लावगड झाल्यानंतर जे ड्रिंचिंग वगैरे असतं जे लेडीजची कामं असतात ती माझी मिसेस बघती आणि बाकी जे जेंट्सची कामं असतात म्हणजे फवारणी असन किंवा डामका करणे किंवा काय म्हणजे थोडक्यात लागवडीपर्यंत काम तुमचं असतं त्याच्यानंतर लागवडीनंतर काय ते तण नियंत्रण असेल तोडणी असेल आणि बांधणी असेल हे हो। मॅडम बघतो हो। हो। सोबत गायकर सरांच्या अर्धांगिनी म्हणजे तसं पाहिलं तर गायकर सरांचा आधारस्तंभ जसं आपण गायकर सरांची एक इमेज बघितली की करोडपती शेतकरी तर या करोडपती शेतकरीला तसंच खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सोनाली गायकर सुद्धा आपल्यासोबत आहेत मॅडम आज सरांचे एक इमेज झाली करोडपती टोमॅटो उत्पादक म्हणून तसं काहीस तुम्हाला थोडं कमी वजन दिलं गेलं मीडियामध्ये किंवा इतर ठिकाणी असं वाटतं की नाही तुम्ही आता सरांनी जे सांगितलं तसं पाहिलं तुमचा वाटा शेतीमध्ये खूप मोठा आहे तुम्ही काय म्हणाल की ते तुम्हाला असं काहीतरी थोडासा अन्याय झाला आहे बाबतीमध्ये नाही नाही असं काही नाही त्यांचा त्यांच्या मागे म्हणजे आहे त्यांचं नाव मोठं झालं तरी माझा म्हणजे खूप आनंद आहे मला त्याचा अगदी बरोबर सोनाली मॅडम आपण जसं म्हणतो की खरे भारतीय शेतीचे जो काही भारतीय शेती आहे ती महिलांच्या खांद्यावर आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोनाले मॅडम आहेत मॅडम एवढं मोठं टोमॅटो उत्पादकतेसाठी किचकट पीक आहे वेळोवेळी त्याच्यावर लक्ष ठेवून असावं लागतं सरांनी सांगितलं की ते मार्केट आणि बाकीच्या गोष्टीमध्ये बिझी असतात तर आपण हे करताना मॅनेज करताना काही क कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली म्हणजे हा प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला ह्यासाठी आहे की आज जो काही शेतींमध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे शेती समोर एकूणच त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग आधी आहेच परंतु महिलांनी जर आणखी पुढाकार घेतला तर ते आपलं कुटुंब असेल किंवा आपली शेती आहे कुठपर्यंत नेऊ शकतात या अनुषंगाने हा प्रश्न आहे की नेमकं नियोजन कसं केलं तुम्ही घर आहे शेती आहे किंवा आणखी काही गोष्टी ह्या कसं मॅनेज केलं मुळात शेतीची आवड मला खूप आहे आणि आमच्या सासू आमच्या आई म्हणजे सासूबाई यांच्याकडनं म्हणजे मी त्यांच्या सोबत एक दोन वर्ष राहून म्हणजे माणसांकडनं काम कसं करायचं त्यांच्याशी कसं बोलायचं किंवा म्हणजे किती वेळात कुठलं काम काय हे त्यांच्या सोबत राहून एक दोन वर्षामध्ये ते मला पण आयडिया येऊन गेली चांगल्या प्रकारे त्यामुळं काय म्हणजे समजा शेतात मिस्टर बघतात बाकी असेल ते टोमॅटोचं रोप बुकिंग कुठं काय करायचं ते बाकी स्प्रे खत वगैरे ते, ते सगळं बघतात तर स्थानिक पातळीवरती मी लेबर आपल्याला उद्या काय काम करायचं त्याचं आजच नियोजन असतं उद्या किती काम करायचं त्या पटीत तेवढे लेबर बोलवणं माझ्याकडे म्हणजे जसं काम असेल तसं कधी वीस माणसांचं वीस मजुरांचं असतं कधी जसे लागतील तसे घ्यायचे मग असं करून नियोजन करून मग आ... ते सकाळी इथे इथे बाजूला आपला अकोला तालुका आहे नगर जिल्ह्यामध्ये मग तिथं फोन करून आम्हाला जागेवरती लेबर घेतात इथे मग ते आपल्याला उद्या काय काम करायचं त्याचं नियोजन थोडं आधी म्हणजे लेबर करून शेतीतले सगळं कामं करून घेण्याची ऑलमोस्ट ही जबाबदारी तुमची आहे आपण एक महिलांचा एक म्हणजे स्वभाव एक असा असतो की महिला एक काटेकोर नियोजन खूप असतं ते म्हणजे आर्थिक बाबतीत असेल किंवा कुठले असेल सरांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी टोमॅटो पिकामध्ये एवढं तीस चाळीस लाखांपर्यंत खर्च केला तुम्हाला तुमच्या गाठीशी अनुभव होता की लोकांनी टोमॅटो फेकला किंवा मग रेटच नाही तर तुम्हाला भीती होती असे की रेट मिळेल नाही मिळणार भीती होती तसं रिक्सच आहे ती मोठी खूप आणि असं शाश्वत नाही की आपले आता चाळीस गेले ते भेटतील की नाही असं काही शाश्वत नाही जास्तही होतील कमी होतील प्रत्येक पिकात काहीच म्हणजे असं हे नसतं ठराविक बाजारभाव मिळेलच आपल्याला परंतु त्या माणसांकडून तेवढ्या वेळेत तेवढं काम झालंच पाहिजे ते आपल्याला कसं पाहिजे तसं करून घ्यायचं लक्ष देऊन व्यवस्थित म्हणजे पैसा कुठं कमी जाईल किंवा कमी वेळात जास्त काम करून घेता येईल लेबर गायकर सर आता तुमचं नियोजन म्हणजे दोन गोष्टी की तुम्ही सांगितलं की सातत्य त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आणि नियोजन महत्त्वाचं आहे एकूण आपण एकूणच पिकांमध्ये आपण एक प्रतिनिधित्व म्हणून टोमॅटोचं घेऊयात तर शेती किंवा कुठलंही पीक घेताना एक शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे आज तसं शेतकरी आपले खूप प्रगत आहेत काही काही बाबतीमध्ये पण आपलं नियोजन कुठंतरी चुकलेलं असतं आज जर आपण बघितलं की द्राक्ष आहे आणखीन कुठले कांदा उत्पादक आहे प्रत्येक पिकामधले आपल्याकडं काही रोल मॉडेल असे शेतकरी आहेत बरेच शेतकरी तसं नियोजन करतात बाजारभावसुद्धा जास्त चांगला मिळवतात तरी तुम्ही शेतकऱ्यांना एक काय सांगाल किंवा काय आवाहन कराल टोमॅटो पिकाच्या अनुषंगाने निश्चित तर म्हणजे टोमॅटो पीक हे दिवसेंदिवस बघितलं आपण सेन्सिटिव्ह होत चालले त्याच्यामागचे व्हायरस असेल कीटरोगीचा प्रादुर्भाव असेल किंवा पावडर म्युल्युरी म्हणतात भुरीचा अटॅक असेल हे कोणतंही पीक असू त्याच्यात तुम्ही तो रोग येण्याच्या अगोदर जो रोग आलेला कळतो आपल्याला आजूबाजूनी व हे शेतकऱ्यामध्ये तो येण्याच्या अगोदर त्याच्यावर प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण काम केलं पाहिजे म्हणजे तो आला त्याने नुकसान म्हणजे तो व्हायरस आला किंवा रोग आला त्याने पन्नास टक्के तुमच्या पिकाची नुकसान झाली आणि मग तुम्ही खर्च करायला लागले तसं आमच्या वडील काय म्हणत असतात गावा बाजार हे एक दिवसात आठ दिवसात वाढतात पण तुमच्या हातातून गिल्ला प्लॉट हा तुम्ही एक दिवसात आठ दिवसात परत कर कवर करू शकत नाही शेवट पण कव्हर करू शकत नाही त्यामुळं ते प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केलं पाहिजे नाही तुम पुढच्या काळात त्यामागची म्हणजे ती याच्या व्हायरसची किंवा रोगाची लक्षणं आपल्याला कळाली पाहिजे म्हणजे प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करून म्हणजे तो अटॅक यायच्या अगोदरच आपण त्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केलं जेणेकरून तो व्हायरस तो अटॅक आपल्या पिकावर आला नाही पाहिजे माझ्या थोडक्यात त्या पिकाचे एकूणच जे काही इकोसिस्टम आहे किंवा मग त्या पिकाचं जे काही जीवनक्रमामध्ये येणार रोग आहे सगळं आहे तुम्ही त्याचं काटेकोर नियोजन कर तसं हो तज्ञांचा वेळोवेळी जे माझे दोन मार्गदर्शक आहेत त्या तज्ञांच्या सल्ल्याने समजा दहा दिवसाच्या याच्यात काय सोडायचं काय स्प्रे घ्यायचा वीस दिवसाचे दहा दिवसा ते वीस दिवसाच्या याच्यात काय घ्यायचा कोणत्या काळात कॅल्शियम गेलं पाहिजे कोणत्या काळात बोरॉन गेलं पाहिजे कोणत्या काळात झिंक गेलं पाहिजे कोणत्या काळात फेरस गेलं पाहिजे किंवा जर जर आपण बारकाईने पेल सर कोणतं पीक तर ते पीक, पीक बोलतं आपल्याबरोबर जर बघितलं ते त्याची डिपेंडन्सी दाखवतं म्हणजे त्याच्यात कोणती कमतरता आहे ती, कम ती शेतकऱ्याला ओळखता आली पाहिजे आणि ती जर ज्या दिवशी ओळखशा तुम्ही शेतकरी म्हणजे मूल म्हणून पक्षान तुम्ही त्या पिकाक त्यावेळेस निश्चितप्रमाणे ते मुलाप्रमाणेच आपल्याला आपलं भविष्य घडवीन याचा मला खात्री आहे आपण आपन... बराच वेळ गायकर दाम्पत्यासोबत चर्चा केली करोडपती गायकर दाम्पत्य असे एक इमेज सध्या मीडियामध्ये आहे आपण या सगळ्या चर्चेमध्ये त्याची दुसरी बाजू जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला की नेमकं के त्यांचे कष्ट काय त्यांचे सातत्य त्यांची चिकाटी आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी मागं दोन तीन वर्षांमध्ये लॉस झाला त्याच्या त्यामुळं पीकसुद्धा सोडलेलं पाहिलं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा दोष नाही आहे कारण देताही येणार नाही कारण प्रत्येकाची आपापली एक आर्थिक कुवत असते परिस्थिती असते त्यानुसार गुंतवणूकसुद्धा असते गायकर सरांनी ह्या प्रत्येक हंगामामध्ये चिकाटी दाखवली काटेकोर नियोजन केलं असंच त्यांचे प्लॉट पाहून त्यांचे पीक पाहून किंवा त्यांची यशोगाता पाहून आपल्याला जाणवलं त्यांना शेतीमध्ये यश असे शुभेच्छा देऊन आज आपण येथेच थांबूयात धन्यवाद धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध अॅग्रो वन डॉट कॉम ला अवश्य भेट द्या